बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे। काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या विपनं आमदारांवर कारवाई झाली असती तर आत्ताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तिवाद करण्यात आला। यावर घटनापीठानं तुमचं म्हणणं आम्हाला पटलंय, मात्र आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल केला। यावर तुमच्याच जून मधील आदेशामुळे हे घडलंय, तेव्हाच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ दिला नाही असा युक्तिवाद करण्यात आला। तर आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत आणि यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा हा 16 आमदार अपात्र होणार आहेत का, यासाठी नेमका काय युक्तिवाद पुन्हा केला जाईल, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय। पुढच्या बातमीकडे। खरंतर शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बहाल करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारीला घेतला होता। निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी 3:30 सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ या प्रकरणी सुनावणी घेईल। शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील खटला घटनापीठासमोर प्रलंबित असून ते अपात्र ठरले तर शिंदे गटाकडे विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्षामध्ये बहुमत उरत नाही, त्यामुळे त्या आधारे खरी शिवसेना ठरवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नाही असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। दुसरीकडे शिंदे गटानं देखील या मुद्द्यावर कॅव्हेट दाखल केलेला आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूंचं म्हणणं न्यायालय ऐकून घेणार आहे। कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मैदानात उतरलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 रोड शो करणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी 7 त्यांची जाहीर सभा होणार आहे। याबरोबरच छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे। तर कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा मैदानात उतरणार आहेत। ते दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 3 सभा घेतील। चिंचवडमध्ये देखील ते पत्रकार परिषद घेणार आहेत। पुढची बातमी पाहूयात। एकीकडे सर्वसामान्य नागरिक शेतकरी आणि छोटे मोठे व्यावसायिक कोरोनातून सावरत विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याची धडपड करत असतानाच महावितरण ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा शॉक देण्याच्या तयारीत आहे। महावितरणानं वीज नियामक मंडळाकडे 1/4 वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केलाय। मुंबईतील बेस्ट, अदानी आणि टाटा या तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि या सुनावणीमध्ये सहभागी झालेल्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत। त्यानंतर 1 एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू होण्याची शक्यता आहे। महावितरणनं 2023-24 मध्ये 37% आणि 2024-25 मध्ये 14% दरवाढ प्रस्तावित केली आहे। याबाबत काही निवडक शहरात महावितरणातर्फे सुनावणी घेण्यात येते। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानीच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केलाय। संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, पीक विमा आणि उसाच्या FRP सह विविध विषयांवरून स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांसाठी आता रस्त्यावर येणार आहे। दरम्यान सांगलीच्या इस्लामपूर रोडवरील लक्ष्मी फाटा इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि यामध्ये राजू शेट्टी देखील सहभागी होणार आहेत। संजय राऊत हे माझी नाहक बदनामी करतायत, मला गुंड बोलण्याचा अधिकार राऊतांना कुणी दिला असा सवाल राजा ठाकूर यानं केलाय। आपण राऊतांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहोत असं देखील राजा ठाकूर यानं म्हटलंय। संजय राऊत यांनी जे माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा आरोप आहे। संजय राऊतांना सकाळी उठून काहीतरी बोलायचं ही सवय झालेली आहे, म्हणून ते काही कोणाबद्दल बोलत असतात। रोज एक नवीन गोष्ट आणून एक प्रसिद्धी मिळवावी ही त्यांची स्टाईल झालेली आहे। संजय राऊतांनी माझ्यावरती जो आळ घेतलेला आहे त्याबद्दल मी माझ्या घरच्यांना व आम्हाला जे काही मानसिक त्रास होतो आहे त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आता पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहोत। जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे माझ्या मिस्टर रविचंद उर्फ राजा ठाकूर यांच्या विरुद्ध, त्याविरुद्ध मी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तक्रारी अर्ज दिलेला आहे।
खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आपल्यावर हल्ला करण्यासाठी एका गुंडाला शिंदे यांनी सुपारी दिल्याचा दावा राऊत यांनी केलाय. त्यांनी याविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. पाहूयात याविषयीचा हा रिपोर्ट. संजय राऊतांचे गंभीर आरोप. गुंडाला सुपारी दिल्याचा दावा. श्रीकांत शिंदेंवर राऊतांचा निशाणा. खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी जामिनावर सुटलेल्या गुंडाला आपली सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माझ्यावर लवकरच हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. खासदार श्रीकांत शिंदे ठाण्यातील एक जामिनावर सुटलेले राजा ठाकूर म्हणून कोणतरी गुंडा आहे, त्याची टोळी आहे, त्यांनाही सुपारी दिलेली आहे. संजय राऊतांनी राज्य सरकार सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र पाठवलं आहे. आपल्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही राऊतांनी त्या पत्रामध्ये केलाय. राऊतांच्या या आरोपांचं राजा ठाकूरनं खंडन केलंय. म्हणजे म्हणलं जात आहे की त्यांनी म्हणलं की तुम्ही तुम्हाला लहान माणूस आहे का, त्याला हे बोलणं तरी शोधतोय का? तुमच्या श्रीकांत शिंदेची कधी भेट झाली होती का? अरे डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या मतदारसंघाचे खासदार आहेत. म्हणजे म्हटलं जात आहे काय ते सगळ्यांवरती आरोपच तर करताय शिवसेनेचे नाव गेल्यापासून किंवा त्यांना त्यांचे लोक त्यांना सोडून गेले तेव्हापासून त्यांचे कामच आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, बाकी काय नाही करायचं. राऊतांच्या या आरोपाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली आहे. राऊतांनी राजकीय निराशेपोटी हे आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय. हे पत्र सुरक्षा मागण्याकरता आहे की सनसनाटी निर्माण करण्याकरता आहे, हा माझा प्रश्न आहे. आणि कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्याही पेक्षा चूक आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे. ते संजय राऊत असो की कोणी असो, त्यांना जी काही आवश्यक असेल सुरक्षा, तर ती आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल. या संदर्भात कधी महाराष्ट्रात आपण राजकारण करत नाही. अलीकडच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता संजय राऊतांच्या आरोपामुळे राज्यातील राजकारण मात्र ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी गाव आणि पाड्याचा कायापालट होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यानं केंद्र सरकारच्या पंतप्रधान आदी आदर्श गाव योजनेमध्ये 121 गावांचा समावेश करण्यात आलाय. त्यानुसार या गावांच्या विकासासाठी आदिवासी भागातील 121 गावांच्या रस्त्यांसाठी 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. गोंदियामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळा डांगुर्लीमधील 5वीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार मुलींना आई वडिलांना सांगितल्यानं पालक आक्रमक झालेत. त्यामुळे पालकांनी शाळेमध्ये जाऊन या शिक्षकाची लेखी स्वरूपात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तर याविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचं देखील पालकांनी म्हटलंय. शिक्षा की देवी है स्कूल, और यहाँ शिक्षक लोग पढ़ाने आते हैं तो शिक्षा देना चाहिए. ये बच्चों के साथ में गलत अभद्र व्यवहार, ये मेरे को जानकारी मिली और मैं यहाँ पे पहुँचा और सबसे मीटिंग लेकर सर पे कड़ी से कड़ी कार्रवाई होना चाहिए. सरकार से मैं मांग करता हूँ और ये सस्पेंड होना चाहिए. मैंने के अध्यक्ष को फोन लगाया, अध्यक्ष भी आ गए हमारे, केंद्र प्रमुख को फोन लगाया, उनको वो भी आ रहे हैं, और हमारे गट शिक्षण अधिकारी को भी शिकायत कर दिया हूँ क्योंकि मेवला और इसको ठहराव देकर के इसको यहाँ से हटाया जाए. इन महिलाओं के साथ में हैं, अपन साथ में उनके हैं, पालक हमारे भी, बच्चे हमारे हैं, उनके साथ में हम अभी रावणवाड़ी थाना जाएंगे और उसकी शिकायत करेंगे कि ये शिक्षक अपने को होना नहीं. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, खरं तर शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, या शिक्षकावर सध्या काही कारवाई झाली आहे का?
सध्या पाहाल की हे घटना खूप लाजिरवाणी घटना आहे आणि हा जो सहाय्यक शिक्षक आहे ज्या दिवशी ही घटना घडली हा सहाय्यक शिक्षक शाळेतून यांनी पळ काढला त्यानंतर जेव्हा पालक आणि पालक लोक आले होते याची तक्रार त्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्याला केली आणि त्याच तक्रारीवरून मुख्याध्यापक आहेत त्यांनी शिक्षण अधिकारी यांनाही तक्रार केली मात्र त्या शिक्षकांना जेव्हा शाळेत बोलवण्यात मात्र ते शाळेत आलेले नाही आहेत दोन दिवसापासून आणि याची तक्रार शिक्षण अधिकाऱ्यांना करण्यात आली तर तसंच आणि मुख्याध्यापक म्हटलंय की पालकांसोबत आता याची तक्रार पोलीस विभागात पण करणार आहोत आता पाहणार की शिक्षण विभाग आता या शिक्षकांवर काय कारवाई करतो. बर रवी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगाराचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. कर्मचाऱ्यांना सवलतीचे 220 कोटी रुपये आणि अतिरिक्त 100 कोटी रुपयांचा निधी असा एकूण 320 कोटींचा निधी सरकार महामंडळाला महिन्याच्या सुरुवातीलाच देणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार होणार आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. आजपासून हे कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होणार आहेत. सातवा वेतन लागू करणं किंवा जुनी पेन्शन योजना लागू करणं यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं मात्र आजपासून ते पुन्हा कामावर रुजू होत आहेत. तर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. सातवा वेतन लागू करणं आणि जुनी पेन्शन योजना लागू करणं यासह विविध मागण्या या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या मात्र तुर्तास राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलं असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि आजपासून हे सगळे कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होत आहेत. बातमी गोंदियामधून. गोंदियामध्ये कॉपीमुक्त अभियान फोल झाल्याचं समोर आलंय. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिडकीजवळ जाऊन कॉपी देतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. परीक्षा केंद्रापासून 100 मीटरपर्यंत कुणीही येऊ शकत नाही आणि असे निर्देश असले तरी या विद्यालयात तर चक्क परीक्षा असताना विद्यार्थ्याच्या खिडकीजवळ जाऊन कॉपी पुरवण्यात येत होती. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 74 केंद्रांवरून 19,287 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गोंदिया जिल्ह्यात 12वीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला 431 विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे तर गोंदिया तालुक्यात 5 विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेलेत. पुढची बातमी पाहूया. शिर्डी ते मुंबई या टप्प्याच्या कामाचा वेग वाढवला असून त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा 80 किलोमीटरच्या महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम मार्चमध्ये पूर्ण करून हा टप्पा मार्च अखेरीस वाहतुकीला खुला करण्याचे MMRDCचे नियोजन आहे आणि हा टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यास नागपूर ते नाशिक प्रवास 5 ते 5.5 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. मुंबईच्या धारावीतील शाहूनगर परिसरात असलेल्या कमलानगरच्या झोपडपट्टीमध्ये पहाटे भीषण आग लागली होती आणि आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अकोल्यातील देवरी शिवारात गेल्या 2 ते 3 दिवसात 129 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झालाय. मेंढपाळ मेंढ्यांना चराईसाठी घेऊन गेले होते त्यानंतर ही घटना घडली आहे. मेंढ्यांचा मृत्यू कशानं झाला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचं पथक हे घटनास्थळी ठाण मांडून बसलंय. मृत मेंढ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून पुण्याला पाठवण्यात येणार आहेत. पालकांना तुमची मुलं स्कूल बसमधून शाळेत जात आहेत ती बस खरोखरच अनुकूल आहे की नाही हे तपासा कारण गोंदियामध्ये स्कूल चालकांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळतंय. 14 महिन्यात तब्बल 84 स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा अवैध प्रवास होत असल्याचं पुढे आलेलं आहे आणि या स्कूल बसवर गोंदिया राज्य परिवहन वाहन
विभागाने तब्बल 7,70,000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 आजता गायत 173 स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 103 अशा 1,276 वाहनांची तपासणी केली आहे. तिकडे धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथील संजय सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि आज पार्श्वभूमीवर निर्णायक चर्चा करण्यासाठी कारखान्याचे कर्मचारी तसेच कामगारांची कारखाना परिसरात बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये कारखाना मालमत्ता विक्रीवर होणार चर्चा होणार आहे आणि यावेळी सर्वानुमते पुढील वाटचाल आणि कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. कारखान्याची मालमत्ता विक्री झाल्यास येणाऱ्या रकमेतून कामगारांचे थकीत पगार, ग्रॅच्युटी, PF मिळणं यावर चर्चा झाली. तर 1995 पासून संजय सहकारी साखर कारखाना बंद झाला असून आज ना उद्या आपलं थकीत वेतन मिळेल या अपेक्षेवर कर्मचारी आहेत. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता विक्रीनंतर येणाऱ्या रकमेतून तात्काळ कामगारांची देणी आधी देण्यात यावीत अशी मागणी यावेळी कामगारांनी केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंच्या कार्यकर्त्यांनी पुणे मुंबई रेल प्रवास करणाऱ्यांची त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. सिंहगड एक्सप्रेसमधून चिंचवड ते लोणावळा प्रवास करत नागरिकांशी संवाद साधलाय. यावेळी पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला तर कार्यकर्त्यांनी पत्रकं वाटप करून शिट्या वाजवत प्रचार केलाय. आपल्या ह्या चिंचवड भागामध्ये खरं तर उच्च शिक्षित उमेदवार म्हणून राहुल दादा कलाटे यांच्याकडे आम्ही सर्व तरुण त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. कारण त्यांच्या विकासाचं विजन पाहिजे तर आज वाकडकडे आपण बघतो की संपूर्ण रस्ते हे विकसित करून तिथं सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये सर्व आम्ही तरुण आहेत, सर्व आम्ही जे सुशिक्षित आहेत ते सर्व राहुल दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. आत्तापर्यंत चिंचवड मतदारसंघामध्ये जे दुर्लक्षितपणा जो झाला होता इतर उमेदवारांचा तो होऊ नये आणि ह्या दृष्टीने आम्ही राहुल दादा हे कार्यक्षम आणि शिक्षण शैक्षणिक दृष्टीने सक्षम असल्यामुळे ते ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करून आमच्या ह्या समस्यांना योग्य तो न्याय देऊन आमच्या समस्या सोडवतील ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करू इच्छितो. तर राहुल कलाटे यांनी एक्सप्रेसमध्ये त्यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. चिंचवड लोणावळ्या दरम्यान प्रवास करत हा प्रचार करण्यात आलेला आहे. आणि आता एक मोठी बातमी. गौतम नवलखा पाकिस्तानच्या ISI शी संपर्कात असल्याचं माहिती समोर आलेली आहे. NIAच्या प्रतिज्ञापत्रकात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात असा दावा करण्यात आलेला आहे. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा हे आरोपी आहेत आणि गौतम नवलखा हे पाकिस्तानच्या ISI शी संपर्कात होते अशी माहिती सध्या समोर येते. मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात NIAनं दावा केलेला आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. प्रतिनिधींकडून माहिती घेतच राहू. मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. गौतम नवलखा पाकिस्तानच्या ISI शी संपर्कात होते अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. NIAच्या प्रतिज्ञापत्रकात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा करण्यात आलेला आहे. तर भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात गौतम नवलखा हे आरोपी होते आणि नवलखा हे पाकिस्तानच्या ISI शी संपर्कात होते अशी धक्कादायक माहिती समोर येते. अभिनेत्री कंगना रनौत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू आहे. दोघांमध्ये कोर्टात वाद सुरू असताना कंगनानं जावेद अख्तर यांचं कौतुक केलंय. निमित्त ठरलंय जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक. उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लाहोरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केलं. एकूणच भारतीय लोकांच्या मनातील असलेली या हल्ल्याबद्दलची खदखद आणि पाकिस्तानचा यात असलेला सहभाग याबद्दल देखील जावेद अख्तर यांनी भाष्य केलं. हल्लेखोर गुन्हेगार पाकिस्तानी होते हे अख्तर यांनी ठासून सांगितलं आणि अख्तर यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अभिनेत्री कंगना रनौतनं अख्तर यांच्या याच विधानाला मनापासून दाद दिलेली आहे. घरात घुसून मारलं असं म्हणत कंगनानं ट्विटरवर अख्तर यांचं कौतुक केलंय. अहम बात यह है कि ये जो आजकल इतना गर्म है फिजा वो कम होनी चाहिए. हम तो बंबई के लोग हैं, हमने देखा हमारे शहर पे कैसे हमला हुआ था. तो वो लोग नॉर्वे से तो नहीं आए थे,
ना इजिप्ट से आए थे, वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं। तो ये शिकायत अगर हिंदुस्तानी के दिल में हो तो आपको बुरा नहीं मानना चाहिए। यासोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।